मुंबई तक स्वागत करता है कर्नाटक तक च हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल संस्कृती नसेल आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे हिंदुत्व सोडलं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो हे घातलं नेसलं आणि सोडलं हे असे नाहीये शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे जिकडे हनुमान चालीसा असेल पढा रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले अप्रतिम आहे भीमरूपी महारुद्रा ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे या घरी यायचं या हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल संस्कृती नसेल आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर पण त्याला एक पद्धत असते लहानपणापासून मी बघत आलेलो आहे अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो दसरा असो किंवा नसो साधू संत येतच असतात शिवसेना प्रमुख होते माँ होती तेव्हाही येत होते आताही येतात पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूँ कुछ तो आपको बताना चाहता हूँ आइए जरूर आइए आगत स्वागत आम्ही करू पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे